नमस्ते, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एक बार स्वागत. येशूच्या जीवनातील शेवटचा आठवडा म्हणजेच चर्च परंपरेमध्ये जो होली वीक आपण सादर करतो किंवा पाळतो, तो होली वीक काय आहे आणि त्या काळामध्ये येशूच्या जीवनात कोणकोणत्या घटना घडल्या याबद्दल अगदी थोडक्यात आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. येशूचा जाहीरनामा मागील व्हिडिओमध्ये त्याबद्दल मी बोललेली आहे आणि तो जो जाहीरनामा त्याने जाहीर केलेला होता, जी वचनं दिलेली होती, आम्ही कोणतं कार्य करणार आहोत, काय पूर्णत्वाला न्यायचं आहे आणि काय या समाजामध्ये घडवून आणायचं आहे, याबद्दल जे भाष्य येशूने या जाहीरनाम्यात केलेलं होतं, तो जाहीरनामा जणू काही आता त्याच्या हातात काळ खूप कमी राहिलेला आहे. आतापर्यंत तो त्याच दृष्टीने कार्य करीत आलेलाच आहे, तो पूर्णत्वाला नेतच आहे. पण शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला असं जाणवतं की जणू काही आता येशू खूप लगबगीने त्याच्यातील जर काही उरलं असेल किंवा आणखी काही पूर्ण व्हायचं असेल तर ते करण्याच्या मागे लागलेलं आहे आणि फार त्वरेने जे शक्य आहे ते इकडे तिकडे कुठेही वेळ न घालवता पटपट पटपट ते पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न येशूच्या कार्यातून आपल्याला इथे दिसतो. येशूच्या आयुष्यातील शेवटचा शनिवार म्हणजे ज्याला आपण झावळ्याचा रविवार म्हणतो किंवा पाम संडे, त्याच्या आधीचा जो शनिवार आपण चर्च परंपरेमध्ये धरतो, तो शनिवार तो बेथानी येथील शिमोन कुष्ठरोग्याच्या घरी जेवण्यासाठी वापरतो. असं काही ठिकाणी आपल्याला दिसतं तर काही ठिकाणी एका पुरुषाच्या घरी जो अतिशय श्रीमंत आहे त्याच्या घरी तो जेवायला गेलेला आहे हे दिसतं. त्यावरचा खूप सुंदर उपदेश आहे जो मी आपल्याबरोबर नक्की शेअर करेन. आणि त्यानंतर त्याच भोजनाच्या शेवटी किंवा ते भोजन चालू असताना मरिया नावाची एक स्त्री, पुन्हा या स्त्रीबद्दल आम्हाला दोन दोन शक्यता समोर येतात, ती स्त्री तेथे आलाबास्त्र कुपी म्हणजे अतिशय मौलवान सुगंधी तेल घेऊन तेथे येते आणि येशूच्या चरणावरती ते ओतते आणि आपल्या केसांनी ते पुसते. तर काही ठिकाणी म्हटलेलं आहे की येशूच्या मस्तकावरती तिने तैलाभंग केलेला आहे जे अतिशय सुगंधी आणि मौलवान तेल आहे. म्हणजे बेथाने या ठिकाणी कुठल्या तरी एका व्यक्तीच्या घरी येशूचं भोजन होणं आणि तेथे येशूला हे सुगंधी द्रव्य लावलं जाणं हे चारही शुभवर्तमानांमध्ये सेम आहे. व्यक्ती कोणत्या आहेत आणि नक्की पायावाला लावलं की डोक्याला हा भाग तेथे आहे. पण यानंतर येशू म्हणतो की माझ्या मृत्यूसाठीची तयारी हिने केलेली आहे किंवा मला मरण स्वीकारायचं आहे, त्यासाठी ज्या माझ्या शरीराच्या तयारीची गरज आहे ती तयारी जणू काही हिने याद्वारे नकळतपणे केलेली आहे. आणि त्यानंतरचा जो रविवार आहे त्या रविवारी ज्याला आम्ही पाम संडे म्हणतो किंवा झावळ्याचा रविवार म्हणतो, त्या दिवशी येशू यरुशलेममध्ये अतिशय जयोत्सवाने प्रवेश करतो. त्या प्रवेशाच्या वेळेस लाखोंच्या संख्येने लोक त्याच्या भोवती आहेत आणि त्यानंतर तो मंदिरात जातो. त्याच्या पाठीशी किती लोक आहेत हे या मॉबमधून दिसलेलं होतं, त्यामुळे अतिशय धैर्याने तो मंदिरामध्ये गेलेला आहे आणि बेथानीमध्ये रात्री विश्रांतीला जातो. बेथानी हे लाजाराचं गाव आहे की ज्याला त्याने मृत्यूतून पुन्हा उठवलं असं बायबल आम्हाला सांगतं. मार्था, मरिया आणि लाजार ह्या तिघांचं हे गाव आहे आणि या गावी तो दर रात्री या संपूर्ण आठवडाभर झोपण्यासाठी जात आहे. अभ्यासकांच्या मते त्याला ही चाहूल लागली होती की कट शिजत आहे आणि त्याला मारलं जाणार आहे हे त्याला माहीत होतं आणि योग्य समयी त्याचा मृत्यू व्हावा, इतरत्र कुठला घातपात होऊ नये यासाठी ज्या लोकांवर त्याचा पूर्ण विश्वास होता असं घर म्हणजे लाजाराचं, मार्था मरियेचं घर, त्या घरी तो या संपूर्ण आठवडाभर रात्री झोपण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी जात होता आणि रोज सकाळी यरुशलेमपर्यंत तो येत होता आणि यरुशलेममध्ये आपलं जे कार्य आहे त्याच्या जाहीरनाम्यानुसार जे अजून पूर्ण व्हायचं आहे किंवा हेही पूर्ण होऊ शकतं या जाहीरनाम्यानुसार ते पूर्ण करण्यासाठी तो तातड करत आहे.
सोमवारचा दिवस आपण बघतो की अंजिराच्या झाडाला तो यरुशलेममध्ये येत असताना शाप देतो, कारण त्या झाडाला फळ नाही आहे. आणि ज्याला परमेश्वराचा आत्मा प्राप्त झालेला आहे, ज्याला देवाची ओळख प्राप्त झालेली आहे, ज्याला देवाने मोलाने विकत घेतला आहे, हा विश्वास आहे, त्या प्रत्येकाने त्याच्या त्या पाचारणानुसार फळ देणारं असलं पाहिजे. जो फळ देणार नाही त्याचं काय होईल? हे येशू शिष्यांना त्या अंजिराच्या झाडाला शाप देऊन, जे त्यानंतर वाळलेलं शिष्यांना दिसलं, हे ट्रेनिंग देत आहे. म्हणजे तुमचं आयुष्य जर फळ देणारं नसेल, तुमच्या पाचारणानुसार तुम्ही जर अयोग्य गोष्टींची फळं देतात, तर त्याचा अर्थ तुमचं पाचारणच अयोग्य गोष्टींचं आहे. पण तुम्ही जर चांगल्या गोष्टींची फळं देणार आहात, आत्म्याची फळं देणार आहात, मानवतेसाठी, न्यायासाठी, नैतिकतेसाठी, शांतीसाठी आवश्यक अशी फळं देणार आहात, तर तुम्ही देवाचे पाचरित आहात. तर तुम्ही काय फळं देता, तुम्ही काय कृत्य करता, तुम्ही कशा रीतीने वागता, यानुसार तुमचं झाड काय, तुमची मुळं काय आहेत हे समजतं. आणि हा धडा त्याने शिष्यांना यावेळेस दिलेला आहे. त्या अंजिराच्या झाडाचा दाखला आपल्याला तेथे दिसतो. त्याच दिवशी तो मंदिराचं शुद्धीकरण करतो आणि पुन्हा बेथानीला परत जातो. मंगळवारच्या दिवशी आपण बघतो की मंदिरामध्ये न्यायसभेबरोबर तो वाद घालत आहे. म्हणजे सिनेगॉगमध्ये तो गेलेला आहे आणि तिथे हे जे शास्त्री परुषी आणि धर्मपुढारी आहेत त्यांच्याबरोबर त्याने वाद घातलेला आहे. आणि हा वाद होत असताना कोणत्या अधिकाऱ्याने तू हे करतोस असं त्याला विचारलेलं आहे. आणि येशूनेही त्यांना, येशू या काळामध्ये यांची कोणती चाल आहे, हे कोणत्या चालीने चालत आहेत, हे कोणत्या प्रकारचा मार्ग अवलंबत आहेत, याचा अभ्यास करतो आहे. त्यांच्याच पद्धतीने त्यांची उत्तरं तो त्यांना देत आहे. आणि येशूला प्रश्न केला म्हणून येशूनेही प्रतिप्रश्न करून त्याचं उत्तर त्यांना देण्याचा प्रयत्न इथे आपण केलेला बघतो. येशू कठोरपणे, रोखठोकपणे यापूर्वी फारसा वागलेला नाही. या शेवटच्या आठवड्यामध्ये तो अगदी अधिकार वाणीने, प्रचंड ताकदीने, आणि आता काय होईल ते होईल, करून करून तुम्ही काय करणार आहात, मला मारणारच आहात ना, तर मी तयारच आहे, अशाच जणू एक प्रकारची आव्हानात्मक भूमिका घेऊन येशू आपली कार्य पूर्णत्वाला नेत आहे आणि या लोकांना सडेतोड उत्तरं देत आहे, हे आपण इथे बघतो. या ठिकाणी त्याने द्राक्षमळाचा जो दृष्टांत दिला किंवा जी गोष्ट शिष्यांना सांगितली, त्यामध्ये हेही सांगितलेलं आहे की जो मालक आहे या द्राक्षमळाचा, म्हणजे रूपकात्मक, म्हणजेच चांगल्या गोष्टींचा, देवाच्या राज्याचा वारसदार जो आहे, त्यालाच मारण्याचा कट हे दुष्ट लोक करतात आणि त्याला मारतात. मात्र जो मालक आहे, ज्या पुत्राला मारलं गेलं, जो वारस पुत्र आहे त्या पुत्राला मारलं गेलं, त्याचे वडील जेव्हा येतील त्यावेळेस त्यांची किती दाणादाण होईल आणि त्यांची किती दुर्दशा होईल. येशूने स्वतःच्या जीवनाबद्दलचं हे भविष्य तेथे सांगितलेलं आहे की मी जो वारसदार आहे या स्वर्गीय राज्याचा, त्याला धरून मारलं जाईल, कारण हा वारसदार आहे. हाच नसेल तर राज्य पुढे कसं चालेल, या जगिक समजुतीमधून मला मारलं जाईल. पण जो माझा पिता, जो या सगळ्याचा मालक, अखिल सृष्टीचा मालक, तो येईल, तो मला पुन्हा जिवंत देईलच देईल, पण त्यानंतर तुमची किती वाईट दुर्दशा होईल हे जगाने लक्षात घ्यावं, यासाठी त्याने हा दाखला तेथे दिलेला आहे. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोणशिला झाला हे देखील तो सांगतो. म्हणजे ज्या उद्देशाने येशू या जगामध्ये आला, जो नवीन करार आणि नवीन नियम तो या अखिल सृष्टीला देत आहे, तो नाकारला या लोकांनी, मुख्य धर्मगुरूने नाकारला, आणि त्यामुळे संपूर्ण समाजाचं काय नुकसान होणार आहे, आणि पुढे जाऊन जग याच नाकारलेल्या व्यक्तीला धरून आपली कोनशिला बनवून, प्रथम मानाचा दगड बनवून त्या भोवती सगळी बांधणी कशी करणार आहे, हे येशू नकळतपणे शिष्यांना शिकवतो. त्यांच्या मनावर ते बिंबवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांनी घाबरू नये, आशा सोडणारं होऊ नये, विजय त्यांचा होणार आहे हे त्यांच्या मनावर तो बिंबवण्यासाठी हे सगळं करतो. त्याच वेळेस तो जे कैसराचे आहे ते कैसराला द्या, ही देखील शिकवण शिष्यांना देतो. हे सगळं उरकून पुन्हा तो रात्री बेथानीकडे येतो. बुधवारच्या दिवशी आपण बघतो शास्त्र्यांसंबंधाने त्याने शिष्यांना आणि जनतेला इशारा दिलेला आहे की लांब लांब जगे घालून हे जे फिरतात, धर्माच्या नावामध्ये आम्ही किती धार्मिक हे सांगत तुम्हाला जे फिरणारे आहेत, आशांपासून सावध राहा.
धडधडीत आणि उघडपणे त्यांच्याबद्दलचा सावधगिरीचा इशारा येशूने यावेळेस जनमानसाला आणि विशेष करून त्याच्या शिष्यांना दिलेला आहे. आपल्या मृत्यूचं पुन्हा एक वार त्याने इथे भविष्य केलेलं आहे आणि मंदिराची धूळधाण होईल हे देखील तो येथे स्पष्टपणे सांगत आहे. कसे वाईट दिवस या राष्ट्रावरती, या लोकांवरती, या प्रांतावरती येतील आणि जो कुठला वलांढण सण तुम्ही स्वातंत्र्याच्या नावामध्ये, सामाजिक न्यायाच्या नावामध्ये आता आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे म्हणून देवाचे आभार मानण्यासाठी करत आहात, पण ते इथून पुढे चालू राहिलं पाहिजे ही सततची घोषणा आहे. ही रोज घडणारी प्रक्रिया आहे आणि रोज आम्ही हे तपासलं पाहिजे की कळत न कळतपणे आमच्याकडून आम्ही कोणावर अन्याय करत आहोत का, आणि सर्वच देवाची लेकरं आहेत याची जाणीव आहे का. आमचा भूतकाळ आम्ही विसरून आम्ही गुलामगिरीतून मुक्त झालो, इतरांना त्यासाठी आम्ही गुलामगिरीत टाकणार आहोत का. आम्ही आता मुक्त झालो आणि आता तुम्ही जा गुलामगिरीत, ही आमची वृत्ती आहे का, की आमचा इतिहास लक्षात आहे, आम्ही गुलामगिरीत होतो, देवाची कृपा म्हणून आम्ही वाचलो आणि आम्ही इतरांनाही गुलामगिरीपासून आता वाचवणार आहोत, कारण आम्ही देवाचे लोक आहोत, आम्ही चांगलं ते करणार आहोत, आम्ही जे भोगलं ते इतरांना भोगावं लागू नये हे आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत, याचा विसर जर तुम्हाला पडेल आणि तो पडणार आहे येणाऱ्या काळामध्ये, किंबहुना पडलेला आहे, म्हणून मी ते आठवण द्यायला यांना आलेलो आहे. ते माझा नाश करतील, तुमची दाणादाण करण्याचा प्रयत्न करतील आणि ज्यावेळेस ते सत्याची वाणी ऐकणार नाहीत, संवेदनशीलता सोडतील आणि केवळ जगिक सत्तेच्या मागे लागतील, त्यावेळेस ज्या मंदिराचं त्यांना भूषण आहे आणि याच मंदिरात परमेश्वर आहे, चॅलेंज बिफोर मॅनिफेस्टो ऑफ जीजस हे जे व्हिडिओ आपण केलेले आहेत त्यामध्ये परुषी, शास्त्री, सदुकी यांची वैशिष्ट्ये मी आपणाला सांगितली आहेत आणि त्यातला जो एक गट की देव मंदिरातच आहे हे मानत होता आणि दुसरा गट मंदिरात पण आहे आणि बाहेरही आहे हेही मानत होता. तर जर देव मंदिरात आहे आणि ते मंदिरच जर उद्ध्वस्त झालं तर मग स्वर्गात देवाचं एक घर आणि देवाचं दुसरं घर मंदिरात आणि फक्त यरुशलेममधील मंदिरात, इतरत्र पृथ्वीवर कुठेही देवाचं वास्तव्य नाही हे मानणारा हा जो गट आहे, या गटाचं काय होणार? हे मंदिरच जर पृथ्वीवरून उद्ध्वस्त झालं तर देवाचं पृथ्वीवरील घरच उद्ध्वस्त होत आहे का? मग जे परमेश्वर तुमच्यामध्ये वस्ती करायला आलेला आहे येशू ख्रिस्ताच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्या मृत्यूमध्ये जो परमपवित्र स्थानातील पडदा आरपार फाटून त्याचा जो कोश, कराराचा कोश किंवा देवाचं वास्तव्य असल्याचं प्रतीक परमपवित्र स्थानात होतो ते सर्वांसाठी खुलं झालं. म्हणजेच देव प्रत्येकाबरोबर आहे, दोघे किंवा तिघे जेथे माझ्या नावाने एकत्र जमतात तेथे मी आहे, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हाबरोबर आहे, इथून पुढे मी तुम्हाला बंधू मित्र असं म्हणतो हे येशू जर आपल्याला सांगतो तर तो आम्हाबरोबर आहे, आज आहे, आत्ता आहे, मी बोलत असताना माझ्याबरोबर आहे आणि तुम्ही ऐकत असताना तुमच्याबरोबर आहे. असं असताना मंदिराभोवतालचं हे जे काही राजकारण आहे ते किती काळ आम्ही जपणार आहोत, ते किती काळ आम्ही मोलवान मानणार आहोत आणि त्यामुळे किती काळ अन्याय इतरांवरती करणार आहोत, इतरांना अंधारात ठेवणार आहोत आणि त्याचा गैरफायदा घेणार आहोत हे येशू पुन्हा पुन्हा त्याच्या कारकिर्दीत सांगत गेला. या लोकांनी सुधारणा केली नाही. आपण बघतो येशूच्या मृत्यूनंतर 40 वर्ष जवळजवळ देवाने त्यांना संधी दिली की सुधारा, आपल्यामध्ये बदल करा, पण हे आपल्याच राज्यकारभारामध्ये, आपल्याच पॉलिटिक्समध्ये, आपल्याच राजकारणामध्ये व्यतीत राहिले. सत्ता आणि संपत्ती, धर्माच्या नावाचा गैरवापर करून मंदिराभोवती ही सत्ता आणि संपत्ती वापरून केवळ स्वतःला कसं मोठं करता येईल, श्रीमंत करता येईल एवढंच त्यांनी बघितलं. आणि शेवटी रोमी साम्राज्याच्या काळामध्ये या मंदिराची धूळधाण झाली. आजपर्यंत ते मंदिर उभारलं गेलेलं नाही. यामधून आम्ही काही शिकत आहोत का? आजही माझ्या देवाच्या मंदिराचा आवेश किंवा माझ्या पित्याच्या मंदिराचा आवेश मला ग्रासून टाकतो हे मानणारे खूप लोक आहेत, पण इतिहासामध्ये डोकावून बघणारे किती आहेत? त्या मंदिराबद्दल बोलणारा येशू ख्रिस्त आहे आणि ते मंदिर उद्ध्वस्त होईल हेही सांगणारे येशू ख्रिस्तच आहे. त्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत की नाही? ते जर मंदिर त्या लोकांसाठी इतकं पवित्र होतं, ते उद्ध्वस्त होतं,
तर तुम्ही आणि आम्ही ज्या चर्चमध्ये जात आहोत ते चर्च आम्ही केवळ देवाचं वास्तव्य म्हणून नाही तर देवाबद्दलची अधिक माहिती देणारं ठिकाण, न्याय देणारं ठिकाण, शांती देणारं ठिकाण, आमचा ज्या बाबतीत अज्ञान आहे त्या अज्ञानाचा अंधकार दूर करणारं ठिकाण म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो आणि तेथे जाऊन आम्हाला परमेश्वराच्या ज्ञानाद्वारे मानवतेसाठी कसं उभं राहायचं, न्यायासाठी कसं उभं राहायचं, शांतीसाठी कसं उभं राहायचं, स्वतःच्या शुद्धीकरणासाठी कसं उभं राहायचं याची शिकवण आम्हाला तेथून मिळते. ते फक्त भक्तिस्थान म्हणून बघण्यात आम्ही जर आजही चूक करत असू तर आम्हालाही कदाचित काही काळ दिला जाईल आणि याही मंदिरांची जर धूळधाण झाली तर सर्वस्वी त्याला आम्ही जबाबदार असू. आम्ही जनमानसामध्ये वावरलं पाहिजे, आम्ही गरजवंतांबरोबर असलं पाहिजे, आमचं मंदिर म्हणजे आम्ही लोकांबरोबर कार्यरत असताना दिसलं पाहिजे. आम्ही आत्म्याची ही फळं देताना जर दिसत नसू तर येशू ख्रिस्ताच्या जीवनातील शेवटचा बुधवार त्याने लोकांबरोबर व्यतीत करताना, शिष्यांबरोबर व्यतीत करताना जे भविष्य सांगितलं कदाचित आमच्यासाठी ते जर खरं ठरलं तर आमच्यासारखे दुर्दैवी आम्हीच असू. आणि दिलेल्या या शब्दांचा योग्य अर्थ न काढता, सावध न होता, जागृत न होता आम्ही अजूनही झोपेचं सोंग घेऊ, झोपेतच राहण्यासाठी स्वतःला खुश मानू, सुखी मानू, तर मात्र चोरासारखा न्यायाचा तो दिवस आमच्यासमोर येऊन ठेपेल आणि आम्हाला काही करता येणार नाही. याच दिवशी आपण यहुदा ही फितुरी करण्यासाठी, येशूला धरून देण्यासाठी कसा तयार होतो हे देखील बघतो. पुन्हा येशू रात्री बेथानी येथे गेलेला आहे. गुरुवारी सकाळी शेवटचं बेथानीवरून तो निघतो आणि यरुशलेमेसाठी शेवटचा प्रवास तो करतो. येशूच्या आयुष्यातील या शेवटच्या गुरुवारी बेथानी येथून तो शेवटचं निघाला आणि यरुशलेमसाठी त्याचा हा शेवटचा प्रवास सुरू झालेला आहे. त्या दिवशी आपण बघतो की अप्पर रूम किंवा वरची खोली, या खोलीमध्ये तो शिष्यांना वलांडणाची तयारी करण्याच्या सूचना देतो आणि शिष्यांबरोबर या ठिकाणी तो शेवटलं भोजन करतो ज्याला लास्ट सपर म्हणून खूप प्रसिद्धी जगामध्ये मिळालेली आहे. आणि या भोजनानंतर तो गेथसेमन बागेकडे रवाना होतो. या ठिकाणी त्याला पकडलं जाणार आहे, धरलं जाणार आहे, याबद्दलची पूर्ण कल्पना येशूला आहे. मंदिराच्या धूळधाणीबद्दलचं जे येशूने आदल्या दिवशी बुधवारी केलेलं आहे त्या भविष्य करत असताना तो जैतुनाच्या डोंगरावर उभा आहे आणि त्या डोंगरावरून त्याने हे भविष्य केलेलं आहे. आणि त्या डोंगराच्या शेजारीच ही गेथसेमन बाग आहे आणि या गेथसेमन बागेमध्ये येशू जातो. आणि आपण बघतो की यहुदाला आदल्या दिवशी फितुरी कशी करायची आहे आणि येशूला तू आम्हाला कशा रीतीने कोण येशू आहे या सगळ्यांमधला हे दाखवून देणार आहेस. त्यावेळेस येशूच्या तू जवळ जाशील आणि ज्या व्यक्तीचं तू चुंबन घेशील ती व्यक्ती म्हणजे येशू हे आम्ही समजू, हे ट्रेनिंग त्याला दिलेलं आहे आणि त्यानुसार तो येशूला गेथसेमन बागेमध्ये धरून देणार आहे याची कदाचित पूर्ण कल्पना येशूला आहे. आणि त्यानंतर येशूला गेथसेमन बागेमध्ये अटक होते. काही काळ शिष्य त्याच्याबरोबर आहेत, गपचूपपणे त्याचा पाठलाग करत आहेत, त्यानंतर दुरून दुरून त्याच्याकडे पाहत आहेत आणि त्यानंतर मात्र अन्यायकारी लोक आहेत, अंधकारामध्ये चालणारे लोक आहेत, ज्यांना सत्य समजलेलं नाही अशा लोकांच्या तावडीमध्ये येशू सापडलेला आहे. आणि मुख्य याजकाने स्वतःचं जे संरक्षक दल आहे त्या दलातील सैनिक आणि रोमी सैनिक यांचा वापर करून येशूला या बागेमध्ये पकडलेला आहे. येशूला अटक होते आणि त्यानंतर येशूची जी काही तपासणी चौकशी सुरू होते जी अत्यंत वेदनादायी आहे. आणि त्यानंतर जो शुक्रवारचा दुसरा दिवस उजाडतो त्यावेळेस आम्ही बघतो की काही अभ्यासकांच्या मते सकाळी 9 वाजल्यापासून येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खिळण्याची प्रक्रिया सुरू होते, तर काहींच्या मते दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होते आणि सर्वानुमते दुपारी 3 वाजेपर्यंत येशूने आपला प्राण स्वर्गीय पित्याच्या स्वाधीन केला. येशू ख्रिस्त जगिक दृष्टिकोनातून तेथे मरण पावला
आणि त्याच्या या मरणामधून आम्हा प्रत्येकाला पापापासून, अंधकाराच्या प्रत्येक गोष्टीपासून, अनैतिकतेपासून, अन्यायापासून, गुलामगिरीपासून, मानवी गुलामगिरी, मानवी स्वभाव, मानवी पाप, मानवी चुका, या सगळ्या अयोग्य गोष्टी ज्या एखाद्या बालकाच्या मनामध्ये चुकूनही येणार नाहीत, बालकासारखं आमचं मन नसण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, अशा सर्व गोष्टींपासून मुक्ती आम्हाला या वधस्तंभावरती प्राप्त झाली आणि त्यानुसार आपली कृत्य आपल्या विश्वासाला साजेशी आहेत की नाही ही तपासणी येशू ख्रिस्ताच्या या शेवटच्या आठवड्यातून आम्हाला पुन्हा संधी देत असतात आणि आम्ही त्याकडे लक्ष लावणार आहोत. यामध्ये इथेच थांबूयात, पुढील भागामध्ये पुन्हा भेटूयात. तोपर्यंत परमेश्वराची सहभागिता आपल्या प्रत्येकाबरोबर असो.